टीडीआर प्रकरणात मनपा आयुक्तांनी आता स्वतः लक्ष घातलं असून 2009 पासूनच्या प्रकरणाची चौकशी करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मनपा नगररचना विभागाचा विषय सध्या टीडीआर आणि मोबदला प्रकरणी खूप गाजला असून या प्रकरणी डीपी कुलकर्णींसह इतर अधिकाऱ्यांना मनपा आयुक्तांनी निलंबित केलंय. तसेच एका माजी नगरसेवका विरोधात सुद्धा सिटी चौक पोलीस स्टेशन येथे टीडीआर मोबदला संदर्भात गुन्हा दाखल झाला आहे. नगररचना विभागात टीडीआर संदर्भात वाढलेला घोटाळा बघून आतापर्यंत तक्रार करण्यात आलेल्या संदर्भातच चौकशी करण्यात आली. यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार असल्याची शक्यता असल्यानं आयुक्त बकोरिया यांनी 2009 ते आज 2016 पर्यंतचे सर्वच प्रकरणांचा तपास करणार असल्याची माहिती समोर पोलीस यंत्रणांमार्फत या अधिकाऱ्यांची चौकशी होणार आहे. त्यानंतर दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे सुद्धा दाखल करण्यात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.